नमस्कार, मी सुहास, AM न्यूजच्या हेल्थ केअर या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हेल्थ केअरमध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेत तन्वी हर्बल्सचे डायरेक्टर डॉक्टर पुष्कराज धामणकर. डॉक्टर, गुड आफ्टरनून आणि AM न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर डॉक्टर पुष्कराज धामणकर गेले 8 ते 10 वर्ष आयुर्वेदामध्ये एक प्रसार प्रचार हे करतायत, अत्यंत मोफत पद्धतीनं ते करतायत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तन्वी हर्बल्सची जेवढी औषधाची प्रोडक्ट्स आहेत ही आज घराघरात आणि मनामनात एक वेगळं स्थान निर्माण करून बसलेली आहेत. त्याचप्रमाणे तन्वी हर्बल्सची जी क्लिनिक्स आहेत ती जर आपण बघितली तर ठाणे, दादर, पनवेल, वाशी, पुणे या ठिकाणी त्यांची क्लिनिक्स आहेत. डॉक्टर पुष्कराज धामणकर या ठिकाणी स्वतः उपलब्ध असतात, त्याचे वार ठरलेले असतात. पण आपल्या या स्क्रीनवर जेव्हा हा शो तुम्ही बघत असाल तेव्हा या स्क्रीनवर ठाणे, दादर, पनवेल, वाशी, पुणे या सगळ्याचे फोन नंबर्स आहेत. तुम्ही त्या त्या क्लिनिकला फोन करून डॉक्टर तिथे कधी असू शकतात हे तुम्ही विचारू शकता आणि डॉक्टरांशी थेट संपर्क साधून तुम्ही तुमच्या समस्या देखील मांडू शकता. त्याचप्रमाणे तन्वी हर्बल्सचा एक नंबर देखील आहे, तो मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यावर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. तो नंबर आहे 8980022 13. या नंबरवर केवळ मिस कॉल द्या, तुम्हाला तन्वी हर्बल्सकडनं फोन येईल आणि तुमच्या समस्या देखील विचारात घेतल्या जातील. तेव्हा आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात, कारण मला माहिती आहे माझ्याबरोबर तुम्हाला देखील उत्सुकता आहे की आज आपल्याला तन्वी हर्बल्सच्याबद्दल काय माहिती मिळणार आहे, अनेक आजार असतात त्याबद्दल काय मार्गदर्शन मिळणार आहे. तेव्हा डॉक्टर, वेळ न दवडता मला खरं तर जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवात करतानाच जसं म्हणलं की तन्वी हर्बल्सची जी प्रोडक्ट्स आहेत, औषधांची जी प्रोडक्ट्स आहेत, आज ती घराघरात आहेत, लोकांच्या मनामनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. नेमकं तन्वी हर्बल्स काय आहे? खरं म्हणजे तन्वी हा एक संस्कृत शब्द आहे. तन्वी या शब्दाचा अर्थ असा होतो मराठीमध्ये सुडौल बांधा. बर, त्याच्यामुळे तुम्ही निरोगी असणं, तुम्ही सडपातळ असणं, तुमची देहयष्टी सडपातळ पण भारत असतं असणं, हा ह्या खरा तन्वी ह्या शब्दाचा मागील एक अर्थ आहे. तर जेव्हा ही औषधं निर्माण करायचं जेव्हा ठरलं आणि जेव्हा त्या ओघानी निर्माण होत होती त्या प्रोसेसमध्ये या औषधांचं नावही तेवढं समर्पक असलं पाहिजे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा तन्वी हर्बल्सच्या ज्या प्रमुख आहेत डॉक्टर मेधा मेहेंदळे, ज्यांनी हे सगळं गेली 2.5 दशकांहून अधिक लोकांना तन्वीच्या माध्यमातून, तन्वी पॅथीच्या माध्यमातून मी तर म्हणेन, बरा लोकांना निरोगी राखण्याचा जो वसा घेतलाय, तर त्यांचे वडील डॉक्टर गणेश देसाई, सीताराम गणेश देसाई यांनी याला तन्वी असं नाव देण्याचं सुचवलं. आणि मला वाटतं की हे अत्यंत समर्पक नाव आज लोकांनी मागच्या 3 पिढ्या काही लोक प्रत्येक घरी वापरलं जात आहे, तर त्या सर्व लोकांनी मिळून तन्वी हे नाव सार्थ ठरवलंय. तर मला वाटतं की या सगळ्याचं खरं श्रेय हे सगळ्या वापरकर्त्या लोकांना आहे. मी पेशंटना असं म्हणणार नाही, कारण तन्वीची औषधं हे तुम्ही आजारी पडल्यावर घेण्याची आहेतच, पण तुम्ही आजारी पडू नये म्हणून घेण्याची खरं तर जास्ती बनवलेली गेलेली आहेत. त्याच्यामुळे सर्व निरोगी लोकांना सुद्धा या सर्वांचं क्रेडिट नक्कीच जातं. नक्कीच डॉक्टर, फार महत्वाचं तुम्ही सांगितलं की आजारी पडल्यानंतर तर तन्वी आहेच आहे, पण आजारी पडू नये यासाठी सुद्धा तन्वी हर्बल्सची काही प्रॉडक्ट आहेत आणि ती अत्यंत महत्त्वाची उपयुक्त अशी प्रॉडक्ट्स आहेत. डॉक्टर, खरं तर मला एका पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तो महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता जर का आपण अगदी भारत देशाचा देखील विचार केला, महाराष्ट्राचा तर आपण करूच यात, पण सध्या मधुमेह असू देत किंवा ब्लड प्रेशर म्हणजे ज्याला आपण उच्च रक्तदाब वगैरे असं म्हणतो, असे जे आजार आहेत जे अत्यंत म्हणजे तसे बघायला गेले तर ते दूरगामी परिणाम करणारे आणि वाईट परिणाम करणारे हे आजार आहेत खरं तर, पण हल्ली हे आजार किंवा या आजारांचं जे प्रमाण आहे हे अगदी सर्दी खोकल्यासारखे वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वप्रथम मी मधुमेह किंवा हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब या संदर्भात एवढंच सांगणार आहे सगळ्या लोकांना की ज्यांना ज्यांना हे सर्व काही समजा झालेलं आहे तर त्या सर्व लोकांनी घाबरून न जाता, त्यांचा मानसिक तोल न ढळू देता, तुम्ही तुमचं कार्य जे काही आहे तुमचं रोज अगदी शेतकऱ्यांनी सुद्धा काय करायला हवं की त्याची शेती प्रामाणिकपणे करायला हवी. एखाद्या शिक्षकांना झालेलं असेल तर त्यांनी त्यांचं जे काम आहे प्रत्येकाचं ते त्यांनी प्रामाणिकपणे करत राहा. तुमचा आजार तुम्हाला साथ सोडून जाण्यासाठी किंवा ते तुमच्या शरीरामध्ये शिरकाव करू न देण्यासाठी दीर्घकाळापर्यंत, यासाठी तुमचं मनाचा तोल ढळू न देणं हे अत्यंत आवश्यक आहे.
कारण बरेचदा असं होतं की आता मला मधुमेह झालाय किंवा आता मला उच्च रक्तदाब झालाय, त्याच्यामुळे मला आता आयुष्यभर गोळ्या खायची आहेत, मला आता आयुष्यभर पथ्य पाळायचं आहे, आणि बरेचदा मग त्या माणसाची मानसिकता तशी होत जाते आणि त्याचं कुठेतरी मानसिक संतुलन ढळायला आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये झालेलं दिसतं. तर मला वाटतं की सर्वप्रथम तुमच्या औषधं घेण्यापूर्वीची ही पहिली पायरी आहे की तुम्ही तुमचं मानसिक संतुलन राखलं पाहिजे की आता जर का मला दुर्दैवाने ह्या गोष्टी मला शरीरामध्ये शिरकाव करतायत असं लक्षात आलंय, तर मला वाटतं की ते लक्षात वेळेवर आलंय ह्याला सुद्धा कुठेतरी तुम्ही आभार त्याचे मानले पाहिजे. कारण अगदीच जेव्हा फार काही गोष्टी पुढे गेलेल्या असतात तेव्हा उशिरा लक्षात येण्याऐवजी जर का तुम्हाला ते वेळेत लक्षात आलेत तर मला वाटतं की ते तुमच्या दृष्टीने खूपच चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे की जे आवश्यक त्यासाठी व्यायाम करणं आवश्यक असतं, जे तुमचं आवश्यक जे डाएट असायला पाहिजे कुठल्याही आजारासाठी, अगदी सर्दी खोकल्यासाठी किंवा ऍसिडिटी होऊ नये म्हणूनही आपण डाएट काही गोष्टींचं पाळतोच की, तर मग मधुमेह झालाय किंवा उच्च रक्तदाब आहे किंवा हृदयविकाराचे आजार आहेत म्हणून जर का मला पथ्य पाळायला लागत असेल आणि त्याचा स्वतःला त्रास करून घेणार असाल तर मला वाटतं की ते कुठेतरी निश्चित चुकीच्या गोष्टी आहेत, त्याही तुम्ही वेळेवरती सगळं त्या गोष्टी पाळायला पाहिजे. तन्वी शता नावाची जी गोळी आहे ही तुम्हाला तुमचं चयापचय क्रिया त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतात ते तुम्हाला नियमित राखण्यामध्ये सातत्य राखण्यामध्ये तन्वी शता काम करतं. मला वाटतं आता की तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती जे तन्वी शताची स्ट्रीप दिसतीये ती अशीच्या अशी स्ट्रीप तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक स्टोअरमध्ये जाऊन खरेदी केली आणि रोज फक्त एवढंच करायचं की तन्वी शता एक सकाळी उपाशी पोटी एक रात्रीच्या जेवणानंतर गोळी घ्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुमची चयापचय क्रिया अजून चांगली झालेली दिसेल. म्हणजे रोज पोट साफ होणं आलं, बरेच वेळेला मधुमेह उच्च रक्तदाब याच्यामध्ये पोटाचे विकार आपल्याला जडलेले दिसतात. किंवा मी उलटही म्हणू शकतो की जेव्हा आपल्याला बरेच वेळेला पोटाचे विकार दीर्घकाळापर्यंत जाणवतात म्हणजे हायपर ऍसिडिटी गेली अनेक वर्ष आहे अशी जेव्हा समस्या असते तेव्हा आपल्याला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशरची समस्या भविष्यात उद्भवू शकते. त्याच्यामुळे ते होऊ न देण्यासाठी तुम्ही तुमच्या चयापचय क्रिया त्याचं जे कार्य आहे ते तुमचं संतुलित ठेवण्यासाठी तन्वी शता घेणं गरजेचं आहे. वातविकारांसाठी त्यांनी वातशांती नावाची गोळी सुरू ठेवली. फक्त एवढंच आहे की ह्या सर्वासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टरांची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ज्यांना आता हे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसत आहेत किंवा ज्यांना एक जो हेड ऑफिसचा किंवा मिस्ड कॉल नंबर दिसतोय तुम्ही फक्त एक कॉल करायचा दूर आहे तुम्ही तुम्हाला निरोगी राखण्यापासून, तर मला वाटतं की महाराष्ट्रभर सर्व डॉक्टर जे निःशुल्क सर्व लोकांना तिथे तपासलं जातं, तन्वीची औषधं सुचवली जातात आणि तुम्हाला बरं राखण्यामध्ये मदत करू शकतात. तर मला वाटतं की जागतिक मधुमेह दिन असला काय किंवा जागतिक हृदयरोग दिन असला काय मला वाटतं की तुम्ही तन्वीचं म्हणजे आज तर खरं असं म्हटलं तर बालदिनही आता नुकताच होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या स्वतःमधलं बालपण जपण्यासाठी तुम्ही तन्वीच्या डॉक्टरांची तन्वी पॅथीची आणि तन्वीचे जे ऍप्लिकेशन आहेत म्हणजे तुम्हाला तन्वीच्या वेबसाईटवरही इतकी विविध स्वरूपाची आणि विस्तृत माहिती मिळते की तुम्ही तुमचा झालेला आजार किंवा भविष्यात होऊ घातलेला आजार दूर नक्कीच ठेवण्यामध्ये आम्ही तुम्हाला त्या दृष्टीने मदत करू शकतो. नक्कीच डॉक्टर, इतकं सहज सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यात आवडलेली गोष्ट यातली अशी आहे की जसं आपण इतर कार्य अतिशय आपले रोजच्या रोज आपण करत असतो तसंच आपल्या मनाचं संतुलन राखून सुद्धा आपण तन्वीची जर का जी काही प्रॉडक्ट्स आहेत त्या ज्या गोळ्या आहेत त्या जर का व्यवस्थित घेतल्या तर आपलं कुठलाही आजार हा अगदी नियंत्रणात राहू शकतो, बरा होऊ शकतो. हेच खरं तर तुम्ही सांगतात. सर्दी खोकला पडसं ज्याला आपण म्हणतो कफ किंवा दमा यासारखे जे आजार आहेत खरं तर आपण या आजारांकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे जरी सर्दी किरकोळ आहे किंवा डोकं दुखलं तरी आपण म्हणतो हे किरकोळ आहे अशा आजारांकडे आपण खरं तर दुर्लक्ष करत असतो, पण पुढे जाऊन हे आजार बळावतात सुद्धा. तर त्यामुळे तन्वी हर्बल्सची अशी कोणती औषधं आहेत की जे आपल्याला याच्यावर उपयोगी पडू शकतात, काय सांगाल याबद्दल? खरं सांगायचं तर घरोघरी दिसणारा आणि 365 पैकी 300 दिवस आपली साथ करणारा आजार म्हणजे सर्दी किंवा खोकल्याचे कफाचे विकार. बरं, हे विकार होतात कशापासून? तर फक्त हवेला दोष देण्यात अर्थ नाहीये, कारण हे हवेपासून होतात हे नक्कीच बरोबर आहे, पण तुम्ही पोटात तुमच्या काय ढकलताय हे सर्वात महत्वाचं असतं आणि ते तुमच्या शरीरातनं बाहेर पडतंय की नाही घामाच्या स्वरूपामध्ये, शौचावाटे, लघवी वाटे, हे जर का तुमचं नियमितपणे बाहेर पडण्याचं म्हणजे त्याचा संतोल असंतुलित झालं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर, तर तुम्हाला सर्दीचे विकार, कफाचे विकार, खोकल्याचे विकार, वातविकार, कदाचित पित्तविकारही त्याला म्हणेन. आता हे त्रिदोष जेव्हा हरण करायचं असतं किंवा हे सगळे तिन्ही दोष शरीरामध्ये वाढलेले दिसतात
तेव्हा साधं सोपं एवढंच आहे की तुम्ही तुमचा आहार निम्मा करायचा असतो, व्यायाम दुप्पट करायचा असतो. जर का सर्दी झाली आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी तन्वी ज्येष्ठा नावाची गोळी तुम्हाला उपलब्ध आहे बाजारात अगदी सहजपणे. आयुर्वेदिक दुकानांमध्ये कुठल्याही तुमच्या जवळच्या केमिस्टकडे ती तुम्हाला नक्कीच मिळू शकते. तन्वी शताची एक गोळी सकाळ संध्याकाळ जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की न चुकता अगदी तुम्ही लहानपणापासून तुमचं वय कितीही वाढलेलं असेल तरी रोज घ्या आणि तन्वी ज्येष्ठा नावाची गोळी तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला जर का सर्दी होती असं लक्षात आलं, तुमचा घसा खवखवतोय वाटलं, तुम्हाला डोळ्यातनं पाणी यायला लागलं, तुम्हाला नाकातनं थोडंसं काहीतरी पाणी येणार आहे की काय असं जेव्हा वाटायला लागतं कोणालाही, सर्दीची जी प्रत्येकाला लक्षणं असतात तीही बरेच वेळेला वेगवेगळी असू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही तन्वी ज्येष्ठा गोळी 1 ते 2 गोळ्या दिवसातून चघळू शकता. जास्ती सर्दी झाली वाटलं किंवा जास्तीच तुमचं पोट साफ होत नाहीये आणि त्याच्यामुळे सर्दी उद्भवली असं जर का तुमच्या लक्षात आलं तर तीच तन्वी ज्येष्ठाच्या रात्री झोपता झोपता साधारण 1 आठवड्याभरासाठी 4 गोळ्या सुद्धा तुम्ही नियमितपणे घेतल्यात तरी तुम्हाला रोज पोट साफ व्हायला लागेल आणि असं लक्षात येईल की माझं पोट साफ झालं काय आणि मला आपोआप सर्दी बरी झाली काय. तर बरेच वेळेला आपण आजार एक असतो आणि आपण औषध काहीतरी वेगळ्याच याच्यासाठी घेत असतो पण त्याचा मूळ आजार नक्की काय आहे, मूळ कारण काय आहे हे शोधून काढणं हे अतिशय सोपं आहे आणि ते तन्वीचे डॉक्टर हे निःशुल्क संपूर्ण महाराष्ट्रभर याची सेवा पुरवत असतात. आमच्यासारखी म्हणजे माझ्यासारखी सुद्धा टीम जे पुण्या नागपूरमध्ये मुंबईत तर आम्ही दररोज म्हणाला तरी आहे, नवी मुंबईमध्ये आम्ही असतो, त्याच्यामुळे असे असंख्य डॉक्टर्स आहेत की जे तुम्हाला साध्या साध्या तन्वीची औषधं तर सुचवतातच पण साध्या घरगुती गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्हाला सर्दी खोकला कफ पडसं दमा सुद्धा भविष्यात उद्भवणारा याच्यापासून दूर करू शकतात. तन्वी ज्येष्ठासोबत जर का तुम्ही संथकफ नावाची गोळी घेतली तर तुम्हाला केसातला कोंडा सुद्धा कमी झालेला दिसू शकतो. त्याच्यामुळे अर्धी गोळी सकाळी, अर्धी गोळी दुपारी, अर्धी गोळी संध्याकाळी संथकफ नावाची जर का तन्वी शता तन्वी ज्येष्ठासोबत घेतली तर तुमची सर्दी बऱ्यापैकी कमी झालेली दिसते आणि त्याचा वारंवार उद्भवणारा त्रासही तुम्हाला थोडा कमी झालेला दिसू शकतो. मला वाटतं ह्या 3 प्रकारच्या गोळ्यांचं कॉम्बिनेशन जर का थोडे महिन्यांसाठी तुम्ही काही अल्पावधीसाठी घेतलं तर तुम्हाला सर्दी खोकला कफ आणि त्या अनुषंगाने येणारे जे विकार आहेत ते तुम्हाला निश्चित कमी झालेले दिसतील. नक्कीच अगदी बरोबर आहे डॉक्टर. प्रेक्षक हो तुम्ही हा सगळा कार्यक्रम बघतायत आपल्या स्क्रीनवर सुद्धा तन्वी हर्बल्सचे त्यांचे क्लिनिक्सची नंबरसुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहेत. ठाणे असू देत, पनवेल असू देत, वाशी आहे, दादर आहे आणि पुणे या ठिकाणी तन्वी हर्बल्सची क्लिनिक्स आहेत, त्याचे नंबरही आहेत. डॉक्टरांना जर का तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. तसंच मिस कॉलसाठी जो नंबर आहे तो सुद्धा आहे 9889880223 या नंबरवर सुद्धा तुम्ही मिस कॉल द्या, फक्त तुम्हाला संपर्क केला जाऊ शकेल. डॉक्टर माझा पुढचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कधीकधी ना आपल्याला चेहऱ्यावर म्हणा किंवा आपल्या अंगावर म्हणा काही डाग आल्यासारखं आपल्याला दिसतात किंवा केसांच्या मुळाशी सुद्धा खाज येते आणि ती प्रचंड प्रमाणामध्ये येते. अशा वेळ मुळामध्ये याची कारणं काय आहेत आणि मग अशा वेळी तन्वीमध्ये अशा पद्धतीचे काय उपचार आपल्याला बघायला मिळतात? खरं सांगायचं तर ही देखील एक प्रत्येक घरात कदाचित माणशी एक कोणीतरी असा असतो की ज्याला अंगाला खाज येते, पुरळ आल्यासारखं वाटतंय, केसांच्या मुळाशी खाज येते. या सर्वासाठी औषध एकच प्रकारचं आहे की जे मी वारंवार सांगतोय की तन्वी शता जर का तुम्ही नियमितपणे घेत असाल, किती घ्यायचं तर रोज 1 गोळी सकाळी आणि 1 गोळी रात्री घेतली तर तुम्हाला अंगाला खाज येणं, पुरळ येणं, केसांच्या मुळाशी खाज येणं यातलं काही होत नाही. म्हणजे त्याच्या 2 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही घेतल्यात तर तुम्हाला पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये तुम्हाला अंगाची खाज येणं किंवा पुरळ येणं कमी झालेलं दिसू शकतं. बरोबर. उष्णतेचे विकार कमी झालेले दिसू शकतात आणि थोडं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या पोटामध्ये काही उष्ण जे पदार्थ आहेत म्हणजे वांगं खाऊ नका, कारलं खाऊ नका, हिरव्या रंगाच्या पालेभाज्या शक्यतो आम्ही टाळायला सांगतो पुढच्या काही आठवड्यांसाठी, तळलेले पदार्थ आहेत, आंबट चवीचे पदार्थ आहेत, तर मला वाटतं की एवढं जर का केलं तर तुम्हाला हे त्रास मुळापासून हळूहळू कमी झालेले दिसतील. सोबत फक्त एवढंच आहे की साधारण 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही परत नव्याने रोज तन्वीशता सकाळ संध्याकाळ 1-1 मात्र न चुकता घेतच राहा, जेणेकरून तुमच्या पोटाच्या व्याधी दूर होतील, उष्णतेचे विकार तुम्हाला फारसे सतावणार नाहीत. त्याच्यामुळे पर्यायाने रोज पोट साफ राहणं, कफ खोकला किंवा वातविकार, अंगाला सूज, जडत्व, लठ्ठपणा हे होणार नाही. त्याच्यामुळे तन्वीशता सकाळ संध्याकाळ 1 घेणं हे मला वाटतं पर्यायानी ओघानी हे आलंच या सर्व ट्रीटमेंटच्या भागामध्ये. अगदी बरोबर आहे डॉक्टर. आता एक प्रश्न असा आहे, लठ्ठपणावर मला खरं तर तुम्हाला विचारायचं आहे. सध्या हा जो लठ्ठपणा आहे ज्याला ओबेसिटी आपण म्हणतो,
याचं देखील प्रमाण सध्या आपल्याला खूप वाढलेलं दिसतं. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लठ्ठपणाला कुठला वयोमर्यादा वगैरे, म्हणजे लहान मुलांमध्ये हा लठ्ठपणा आपल्याला अधिक दिसायला लागलेला आहे, तसंच तो मोठ्यांमध्ये देखील आहेच आहे. लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणाचं जे प्रमाण वाढतं आहे यामागे नेमकी कारणं काय आहेत आणि तन्वीमध्ये अशी कोणती कॉम्बिनेशन्स आहेत की यासाठी पूरक ठरू शकतील? खरं सांगायचं तर लठ्ठपणा हा एक आजकाल दिसणारा जगभरातला गंभीर आजार आहे, पण त्याकडे कोणीही जोपर्यंत ते गंभीर स्वरूप धारण करत नाही तोपर्यंत याच्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केलं जातं. लठ्ठपणा हा फक्त आपण अतिरेकी खाण्यामुळेच होतो असं नाही, आपलं कामाचं स्वरूप, मुलांमध्ये सुद्धा मंदावलेल्या हालचाली, म्हणजे शाळेत जातात आणि स्कूल बसनी आणि घरी येतात आणि त्याच्यानंतर फक्त घरी त्यांचा अभ्यास किंवा बैठे खेळ याच्यामध्ये जी आपल्याला रमामाण झालेली मुलं दिसतात आणि तेच त्यांच्या पालकांचं व त्यांच्या घरातल्या आजी आजोबांचं सुद्धा कमी अधिक प्रमाणात का होईना, पण साधारण त्यांचं असंच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग झालेलं असल्यामुळे लठ्ठपणा बरेच वेळेला आपल्याला प्रत्येक घरोघरी आढळतोय. लठ्ठपणा हा सुस्तावलेपणा आणि आळसाकडे आपल्याला झुकवणारा असतो, त्याच्यामुळे जो व्यक्ती लठ्ठ होत जात आहे त्याची सुरुवातीची लक्षणं असतात की तो आळशी झालेला आपल्याला दिसू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला जेव्हा आळस यायला लागतो, त्याला सुस्ती यायला लागते, त्याला जडत्व यायला लागतं. मला वाटतं की ही त्याच्या प्रकृतीसाठी धोक्याची घंटा आहे आणि ती त्यांनी वेळेच ओळखलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी त्याच्या सांगितल्याप्रमाणे की त्याचा आहार जो काही आता सध्याचा त्याचा चालू असेल तो त्यांनी निम्म्यापेक्षा सुद्धा कमी करावा, त्याचा व्यायाम दुप्पट करायला पाहिजे त्यांनी, आणि ह्या सर्वासाठी त्याची मानसिकताही त्यांनी बदलणं अत्यंत गरजेचं. बरोबर बरोबर. कारण बरेच वेळेला असं होतं की आपण बाकी सर्व गोष्टी नियमितपणे आणि सातत्याने करत असतो, पण व्यायाम ही एक अशी एकमेव गोष्ट आहे की जी तुम्हाला निरोगी राखण्यामध्ये, तुम्हाला निरोगी ठेवण्यामध्ये, तुम्हाला हेल्दी ठेवण्यामध्ये, ही रोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तीलाच आपण निरोगी म्हणू शकतो की काय, इथपर्यंत आता त्याची व्याख्या आलेली आहे. त्याच्यामुळे न चुकता व्यायाम करणं आणि न चुकता तुमचं दैनंदिन काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे करणं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे ओघानी आलं. शिवाय तन्वी हर्बल्समध्ये जर का तुम्ही, म्हणजे त्याची औषधांची आपण रेंज किंवा औषधोपचाराबद्दल बोलायचं ठरवलं, तर तुम्ही तन्वीशता जर का नियमितपणे घेत राहिलात तर तुम्हाला रोज पोट साफ होणं, तुमची चयापचय क्रिया चांगली राहणं, तुमचं आळस किंवा तुमचं इनॅक्टिव्ह असणं हेही थोडं तन्वीशता नियमितपणे घेतल्याने कमी झालेलं तुम्हाला दिसू शकतं. तन्वी ज्येष्ठा तुम्हाला रोज कफविकार, खोकल्याचे विकार कमी होण्यासाठी, कारण वजन हे फक्त चरबीचंच नसतं, हे वातविकारांचं पण वजन असतं, कफविकारांचं पण वजन असतं, पित्तविकारांचं पण वजन असतं. त्याच्यामुळे औषधोपचार करायचा तर तन्वीशता सकाळ संध्याकाळ एक एक, तन्वी ज्येष्ठा सकाळ संध्याकाळ एक एक. स्वीटस्लिम नावाची गोळी उपलब्ध आहे, त्याचीही एक गोळी प्रत्येक खाण्यापूर्वी तुम्ही दिवसातून 3 वेळेला, कोणी 4 वेळेला खात असेल तर 4 वेळेला, कोणी 2 वेळेला जेवत असेल तर कोणी 2 वेळेला सुद्धा जेवणापूर्वी गरम पाण्याबरोबर घेणं अत्यावश्यक आहे. मला वाटतं की एवढे जरी त्यांनी नियमितपणे केलं, पोटाचा घेर वाढलेला असेल तर केतकी नावाचं तेल उपलब्ध आहे, ते तुम्ही आंघोळीपूर्वी किंवा रात्रीच्या झोपेपूर्वी साधारण एक अर्धा तास लावलं तर मला वाटतं तुमचा पोटाचा घेरही हळूहळू तुम्हाला कमी झालेला दिसेल. नक्कीच डॉक्टर. व्यायामाचा अभाव असेल, अगदी नक्कीच, आपल्याकडे वेळही आता कमी आहे, वेळ कमी उरलेला आहे, पण एक प्रश्न मात्र मला तुम्हाला घ्यायचा आहे, तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. शारीरिक आजारांबरोबर जसे शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी तन्वी हर्बल्सची अशी कोणती कॉम्बिनेशन्स आहेत हे मला मुद्दा म्हणून जाणून घ्यायचं आहे अगदी थोडक्यामध्ये. शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी म्हणजेच तुमची थोडक्यात मानसिकता चांगली राहण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी असं मी पर्यायाने म्हणेन, त्यासाठी तुम्ही दररोज तन्वीशता घरातल्या प्रत्येक माणसाने घ्यायला पाहिजे, म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून घरातल्या 90 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सुद्धा रोज एक गोळी सकाळी आणि एक गोळी संध्याकाळी देऊ शकता. तान्ह्या बाळाला 30 गोळी मात्र तुम्ही फक्त सहाणेवरती उगाळून चाटवू शकता, त्याचं चाटण करून. मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी तुम्हाला अश्वयष्टी आणि तन्वी गोरेक्स नावाची गोळी उपलब्ध आहे, त्यातली प्रत्येकी एक गोळी सकाळ संध्याकाळी तुम्ही दुधाबरोबर घ्यायची असते. ओजसा नावाची गोळी हे साधारण विद्यार्थ्यांसाठी उत्तम टॉनिक म्हणून आम्ही नेहमी कार्यक्रमांमधून आणि भाषणांमधून सांगतो, त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक मुलांनी, म्हणजे मी म्हणेन की आपण आपल्यातलं मूल जागं ठेवण्यासाठी म्हणून खरं ही गोळी सुद्धा प्रत्येक जण अर्धी दुपारी जेवणानंतर, अर्धी संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही घेऊ शकता. मला वाटतं एवढ्या जरी 3 ते 4 प्रकारच्या गोळ्या तुम्ही, तुमची शरीर यष्टी आणि मानसिक वाढ तुमची आहे तशीच चांगली राहण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी तन्वीशतासोबत अश्वयष्टी तन्वी गोरेक्स दुधासोबत आणि ओजसा अर्धी अर्धी दिवसातून 2 वेळा जरी घेतली तरी मला वाटतं
तुमचं मानसिक संतुलनही चांगलं ताजंतवानं राहू शकतं. अगदी बरोबर आहे डॉक्टर, मानसिक संतुलन सुद्धा ताजंतवानं राहू शकतं, त्याचबरोबर शारीरिक वाढ सुद्धा आपली चांगली होऊ शकते. तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन खरं तर आम्हाला हेल्थ केअर या आमच्या कार्यक्रमामध्ये केलं आणि आपण वेळ दिलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण इथंच थांबूयात, बघत राहा AM News स्पंदन महाराष्ट्राचं.